नमस्कार सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दावा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या ये अपडेट्स येत राहतील आहे राजकीय वर्तुळातली राजकीय वर्तुळात कधी काय घडेल याचा नेम नाही कारण प्रत्येकजण इथं राजकारण करतो कारण त्याला करायचं असतं राज आणि अशीच सांगली जिल्ह्यातील ही बातमी आहे सांगली जिल्ह्यातील जर सध्या परिस्थिती बघितली काँग्रेस पक्षाची तर ती कुठं तरी खिळखिळी होताना दिसते नेतृत्वाचा अभाव वाटतोय आपल्याला माहिती आहे की कालच जयश्री वहिनी पाटील यांनी काँग्रेस पक्षात न्याय मिळत नाही या कारणानं राष्ट्रवादीत जवळजवळ जाण्यास निश्चित केले अशा काल दिवसभर बातम्या येत होत्या आणि आज अशीच एक धक्कादायक बातमी समोर येते जयश्री वहिनी पाटील म्हणजे मदन भाऊंच्या सौ आणि वसंतदादांची सून विष्णुअन्नांची सून गेले कित्येक वर्ष या घराण्यानं काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठपणे आपला कार्यभार केला आहे आणि आता ह्यावेळी जयस्री वहिनींना असं का वाटतंय याच्यावरती अर्थातच काँग्रेसमध्ये विचार होईल आता दुसरी बातमी अशी येते की माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना शिवसेनेचे संजय राऊत व मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे अशी बातमी सोशल मीडियावरती व्हायरल होतीय या बातमीला अजून दुजोरा मिळाला नसला तरी सोशल मीडियावरती व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती अशा पद्धतीच्या काही बातम्या फिरत आहेत एकूणच येणाऱ्या परिस्थितीत सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेसची परिस्थिती काय असणार जयश्री वहिनींची मनधरणी करण्यात काँग्रेसला यश मिळेल का, का। खरंच विशाल पाटील यांना शिवसेनेची ऑफर आहे का येणारा काळच ठरवेल की नेमकं काय खडेल वेगळ्या वेगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ती सा सागर न्यूज आणि हो शेजारी दिलेलं बेल ही दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या डेली अपडेट्स येत राहतील